नमस्कार दोस्तों, अगर आपने अब तक मेरा YouTube चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया सब्सक्राइब वाले रेड बटन पर क्लिक कीजिए और नए वीडियोस की जानकारी पाने के लिए घंटी वाले यानी बेल वाले आइकॉन पर क्लिक कीजिए, जिससे आपको नए वीडियोस के नोटिफिकेशंस मिलते रहेंगे। धन्यवाद। भाग दोन। तर भाग एक मध्ये आपण काय शिकलो ते एकदा पाहून घेऊ। आपण शिकलो मूलभूत सेंद्रिय संयुगे म्हणजेच हायड्रोकार्बन बाबत, तसेच संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन काय असतात ते आपण पाहिले, आणि मालिका बंधन आणि कार्बनची अपरूपे नेमकी हिरा आणि ग्रेफाइट यांच्याबद्दल आपण माहिती घेतली। तसेच मूळ हायड्रोकार्बन बद्दल आपण माहिती घेतली आणि सरळ श्रृंखला आणि शाखीय श्रृंखला काय असतात ते आपण पाहिले, आणि शेवटी आपण बेंझिन म्हणजे C6H6 रचना काय असते ते आपण पाहिले। तर आज आपण काय शिकणार आहोत ते एकदा पाहून घेऊ। आपण शिकणार आहोत सेंद्रिय संयुगातील क्रियात्मक गट बाबत, तसेच समजातीय श्रेणी काय असतात व त्यांची काही महत्त्वाची वैशिष्ट्येही आपण पाहू, आणि शेवटी कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धतीबाबतही आपण माहिती घेऊ। सेंद्रिय संयुगातील क्रियात्मक गट। सर्व सेंद्रिय संयुगे ही हायड्रोकार्बनवर रासायनिक अभिक्रिया होऊन मिळालेली नवीन संयुगे आहेत। ही संयुगे त्यातील एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन अणूचे विस्थापन करून त्या जागी दुसऱ्या अणूंना किंवा अणुगटांना स्थापित करतात। या विस्थापनानंतर नवीन संयुग तयार होते, ज्याचे कार्य म्हणजेच गुणधर्म हे मूळ हायड्रोकार्बनपेक्षा भिन्न असते। सेंद्रिय संयुगातील अणू किंवा अणूचा गट जो त्या संयुगाचे वैशिष्ट्य दर्शवतो त्यास क्रियात्मक गट असे म्हणतात। उदाहरण, जर आपण मिथेन म्हणजेच CH4 यातील एक हायड्रोजन OH गटाने विस्थापित केले तर मिथिल अल्कोहोल हे संयुग मिळते। यातील OH गट हे अल्कोहोलिक क्रियात्मक गट आहे। कार्बन संयुगातील काही क्रियात्मक गट। संयुगाचा प्रकार, पहिले आहे अल्कोहोल, याचे सामान्य सूत्र ROH असते। येथे R अल्काइल आहे आणि त्याचे सामान्य सूत्र CnH2n+1 असते। क्रियात्मक गट OH आहे आणि क्रियात्मक गट असलेली संयुगे याचे नाव इथिल अल्कोहोल आहे आणि सूत्र हे आहे। दुसरे आहे अल्डिहाइड, याचे सामान्य सूत्र RCHO असते। क्रियात्मक गट हे आहे आणि क्रियात्मक गट असलेली संयुगे याचे नाव ॲसिटलडिहाइड आहे आणि सूत्र हे आहे। तिसरे आहे किटोन्स, त्याचे सामान्य सूत्र हे आहे, क्रियात्मक गट हे आहे आणि क्रियात्मक गट असलेली संयुगे याचे नाव ॲसिटोन आहे आणि सूत्र हे आहे। चौथे आहे कार्बोक्सिलिक आम्ल, याचे सामान्य सूत्र RCOH आहे, क्रियात्मक गट हे आहे COOH आणि क्रियात्मक गट असलेली संयुगे ॲसिटिक ॲसिड याचे नाव आहे आणि सूत्र हे आहे। समजातीय श्रेणी। सेंद्रिय संयुगातील क्रियात्मक गटाच्या उपस्थितीनुसार सेंद्रिय संयुगाचे वर्गीकरण केले जाते, त्यासाठी सामान्य सूत्र सारखेच दर्शवले जाते। ही संयुगे तयार करण्याची पद्धती देखील सारखीच असून ते समान गुणधर्म दर्शवतात। सेंद्रिय संयुगाचा असा गट ज्यात क्रियात्मक गट सारखाच असतो व ते सारख्या सूत्राने दर्शवले जाते, ज्यात कमी अधिक प्रमाणात समान गुणधर्म असतात त्यास समजातीय श्रेणी असे म्हणतात। समजातीय श्रेणीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये। या श्रेणीतील सर्व संयुगांचे सामान्य सूत्र सारखे असते। या संयुगात समान क्रियात्मक गट असते। तसेच रेणूसूत्रातील वाढीमुळे या श्रेणीतील संयुगांच्या उत्कलनांक, द्रवणांक, घनता यासारख्या भौतिक गुणधर्मात थोडाफार बदल घडू शकतो। तर दुसरीकडे यातील समान क्रियात्मक गटामुळे रासायनिक गुणधर्म तसेच राहतात आणि या संयुगातील पुढच्या संयुगात CH2 गटाचा फरक असतो आणि त्या गटाला मिथिलिन गट असे म्हणतात व त्याच्या रेणू वस्तुमानात 14 एककाच्या
फरक असतो. उदाहरण, जर रेणू सूत्रे हे त्यातील कार्बन अणूंच्या वाढत्या क्रमाने घेतल्यास खालील प्रमाणे श्रेणी मिळते. पहिले उदाहरण आहे अल्केन. अल्केन कुल हे समजातीय श्रेणीचे आहे आणि त्याचे सामान्य सूत्र CnH2n+2 असे आहे. मिथेन म्हणजे CH4 आणि इथेन म्हणजे C2H6, यात CH2 गटाचा फरक असतो. तसेच इथेन म्हणजे C2H6 आणि प्रोपेन म्हणजे C3H8, यात CH2 गटाचा फरक असतो. आणि ब्युटेन म्हणजे C4H10 आणि पेंटेन म्हणजे C5H12, यात CH2 गटाचा फरक असतो. दुसरे उदाहरण आहे अल्कोहोल म्हणजे CnH2n+1OH. मिथिल अल्कोहोल म्हणजे CH3OH आणि इथिल अल्कोहोल म्हणजे C2H5OH, यात CH2 गटाचा फरक असतो. तसेच प्रोपिल अल्कोहोल म्हणजे C3H7OH आणि ब्युटिल अल्कोहोल म्हणजे C4H9OH, यात CH2 गटाचा फरक असतो. IUPAC म्हणजेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट ही आधुनिक व सर्वसामान्यपणे वापरण्यात येणारी पद्धती आहे, ज्यात सेंद्रिय संयुगाचे पद्धतशीरपणे नामकरण केले जाते. IUPAC पद्धतीनुसार सर्व सेंद्रिय संयुगे ही संतृप्त हायड्रोकार्बनपासून तयार झालेली आहेत, त्यांना अल्केन असे म्हणतात. संयुगाचे नाव दर्शविण्यासाठी मूलभूत कार्बन शृंखला ही मूळ बनवली जाते. हे मूळ कार्बनची मूलभूत संरचना दर्शवते. उपसर्ग म्हणजेच प्रेफिक्स आधीचा शब्द दर्शवतो, तर प्रत्यय म्हणजे सफिक्स याद्वारे नंतरचा शब्द दर्शवला जातो. नामकरण पद्धतीतील संज्ञा. मूळ. मूळ हे कार्बन संरचनेचे स्वरूप व त्यातील कार्बन अणूंची संख्या दर्शविते. शृंखलेची लांबी आणि मूळ शब्द. एका अणूसोबतचे बंध असले तर त्याला मूळ शब्द मेथ वापरतात आणि दोन अणूसोबतचे बंध असले तर त्याला मूळ शब्द इथ वापरतात. तसेच तीन अणूंसोबतचे बंध असले तर त्याला मूळ शब्द प्रोप वापरतात. चार अणूंसोबतचे बंध असले तर त्याला मूळ शब्द ब्यूट वापरतात. तसेच हे पुढे जातात. प्रत्यय म्हणजे सफिक्स हे कार्बन शृंखलेतील बंधाचा प्रकार किंवा क्रियात्मक गट दर्शवते. कार्बन शृंखलेतील संतृप्त किंवा असंतृप्त मूळ शब्द दाखवण्यासाठी हे प्रत्यय जोडले जाते. कार्बन शृंखलेचे स्वरूप जर संतृप्त म्हणजेच कार्बन कार्बन एकेरी बंध असेल तर प्रत्यय एन आणि मूळ शब्द अल्केन वापरला जातो. तसेच जर कार्बन शृंखलेचे स्वरूप असंतृप्त आणि कार्बन कार्बन दुहेरी बंध असेल तर प्रत्यय इन आणि मूळ शब्द अल्किन वापरला जातो. आणि जर कार्बन शृंखलेचे स्वरूप असंतृप्त आणि कार्बन कार्बन तिहेरी बंधाचे असेल तर प्रत्यय आईन आणि मूळ शब्द अल्काइन वापरला जातो. उपसर्ग म्हणजे प्रेफिक्स हे दुसऱ्या प्रकारच्या क्रियात्मक गटाची उपस्थिती व स्थान दर्शवते. उदाहरणे, काही संयुगांच्या नामकरणासाठी मूळ, उपसर्ग व प्रत्यय वापरूया. वरील प्रमाणे संयुगांचे नामकरण करण्यासाठी पहिले उदाहरण म्हणजे C2H5OH घेऊ. त्याचे रचना सूत्र पुढील प्रमाणे आहे. आता आपण पहिले उदाहरण घेऊ. हे उदाहरण A आहे. यात एक हायड्रोजन अणू हा OH गटाने विस्थापित झालेला आहे. म्हणजेच इकडचा जो हायड्रोजन अणू होता तो OH गटाने विस्थापित झालेला आहे. आणि कार्बन अणूंची मोठी शृंखला निवडा. वरील संयुगात कार्बनच्या दोन अणूंची शृंखला ही मोठी शृंखला आहे, म्हणजेच ही. मूळ अल्केनचे नाव इथेन आहे. यातील क्रियात्मक गट अल्कोहोल आहे, त्यामुळे इथेन या शब्दातील ई काढून त्याच्या ठिकाणी ओल ही अक्षर लिहा. ओल म्हणजे अल्कोहोल. OH गट ज्या कार्बन अणूशी जोडला आहे
त्याला C1 क्रमांक द्या व त्याच अनुक्रमाने इतर कार्बन अणूंनाही क्रमांक द्या. C2H5OH या संयुगाला इथेन 1 ओल असे दर्शवतात. यावरून या संयुगातील OH हा क्रियाशील गट श्रृंखलेतील शेवटच्या कार्बन अणूला जोडलेला असतो. आयुपॅक पद्धतीने नामकरण करण्यासाठी दुसरे एक उदाहरण घेऊ. हे उदाहरण B आहे. श्रृंखलेतील एक हायड्रोजन अणू BR गटाने विस्थापित झालेले आहे. इकडचा जो हायड्रोजन अणू होता तो BR गटाने विस्थापित झालेला आहे, जे इथे आपल्याला दिसत आहे. कार्बनची मोठी श्रृंखला निवडा. वरील संयुगात कार्बनची मोठी श्रृंखला ही 3 कार्बन अणूंची आहे. मूळ अल्केनचे नाव प्रोपेन आहे. कार्बन अणूंमधील बंध सरळ रेषेत असल्यामुळे हे सरळ श्रृंखला संयुग आहे. यातील क्रियात्मक गट हॅलाइड आहे आणि या उदाहरणात ते ब्रोमो आहे. BR गट हा दुसऱ्या क्रमांकाच्या कार्बन अणूशी जोडलेला आहे, म्हणून दिलेल्या संयुगाचे नाव 2-bromopropane आहे. आता आपण दुहेरी बंध असलेल्या असंतृप्त संयुगाचे उदाहरण घेऊ. हे उदाहरण C आहे. कार्बनची मोठी श्रृंखला ही 4 कार्बन अणूची असून ती सरळ श्रृंखला आहे. मूळ अल्केन हे ब्युटेन आहे, परंतु असंतृप्त हायड्रोकार्बनसाठी प्रत्यय इन लावलेले आहे, म्हणून वरील श्रृंखलेस ब्युटीन असे नाव दिले आहे. वरील रचनेत कार्बन अणूची संख्या ही कार्बनच्या दुहेरी बंधाच्या जवळून मोजली जाते. वरील उदाहरणात अगदी उजवीकडील कार्बन अणूस क्रमांक 1 दिला आहे. वरील उदाहरणात C1 आणि C2 मध्ये दुहेरी बंध असल्यामुळे संयुगास ब्यूट 1 इन असे म्हटले जाते. आता आपण तिहेरी बंध असलेल्या असंतृप्त संयुगाचे उदाहरण घेऊ. हे उदाहरण D आहे. या उदाहरणात CC दुहेरी बंधाचे नियम वापरले जातात. येथे प्रत्यय इनच्या जागे आईन आहे आणि वरील संयुगास इथाइन असे म्हटले जाते. तर या भागातून आपण काय शिकलो त्याचे एक उजळणी करून घेऊ. आपण शिकलो सेंद्रिय संयुगातील क्रियात्मक गट बाबत, तसेच समजातीय श्रेणी आणि त्यांची काही महत्वाची वैशिष्ट्ये आपण पाहिली, आणि कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धतीबाबत आपण माहिती घेतली. धन्यवाद.